अस्मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून रेट्रो वॉक फॉर द वर्ल्ड रेकॉर्ड या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे. हा फॅशन शो डिसेंबर महिन्यामध्ये कल्याण येथील मेट्रो मॉल येथे होणार असून अस्मी सोशल ग्रुप यावेळी वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या फॅशन शोबद्दलची माहिती देण्यासाठी बुधवारी कल्याण मेट्रो मॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला अस्मी सोशल ग्रुपच्या संस्थापिका रजनी भट, सहसंस्थापिका दीपाली गोडसे लिमये, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट बीजल गडा, पनवेल येथील अथर्व मीडिया वर्ल्डचे मिलिंद राणे, फॅशन कोरिओग्राफर यश शेलार, शशांक पाडळे आणि अस्मी सोशल ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. अस्मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा फॅशन शो 18 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांसाठी असणार आहे व 1000 जास्तीत जास्त मॉडेल याच्यामध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे सजग NGO मधील देखील काही महिला यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्याचबरोबर LGBT कम्युनिटीला सुद्धा सहभागी होता येणार असल्याची माहिती अस्मी ग्रुपच्या संस्थापिका रजनी भट आणि दीपाली गोडसे लिमये यांनी दिली आहे. या फॅशन शोसाठी स्पॉन्सर्ड म्हणून मेट्रो जंक्शन मॉल, INIFD पनवेल, अथर्व मीडिया वर्ल्ड, सिप्रा, गव्यान इव्हेंट, बीजलगडा मेकअप ओवर, धर्मचक्र, लंडन प्राईम रेकॉर्ड, मिरॅकल ब्युटी इव्हेंट्स आदींचं सहकार्य मिळणार आहे. सर्व लोकांनी आपली स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःची हौस जपण्यासाठी तरी या प्लॅटफॉर्मचा वापर करावा. आम्ही अस्मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून ही संधी सर्व लोकांना उपलब्ध करून देत असल्याचं बीजल गडा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. अस्मी सोशल ग्रुपचा पुढचा इव्हेंट हा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे, 10 आणि 11 डिसेंबरमध्ये मेट्रो जंक्शन मॉलमध्येच हा इव्हेंट होणार आहे. ह्या इव्हेंटचा मेन मोटिव आहे की आम्ही वर्ल्ड रेकॉर्डसाठी अटेम्प्ट करतो आहोत. ओके, तर ह्यासाठी थीम आहे रेट्रो बॉलिवूड. तर जास्तीत जास्त जणांनी याच्यामध्ये भाग घ्यावा असं आमचं आव्हान आहे. आणि यासाठी आम्हाला जे कोणी सपोर्टिव्ह पार्टनर्स आहेत आमचे इव्हेंट पार्टनर, तर त्यासाठी त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आपण सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्यावरती प्रमोट करतात, तसंच आमचे कॉन्टॅक्ट आहेत. आम्ही मिस इंडियापर्यंत फॅशन शो केलेले आहे, त्यामुळे ऑलरेडी आम्ही मॉडेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, त्यामुळे आमच्याकडे रजिस्ट्रेशनचा काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सहज 1000 ते 1500 मॉडेल रजिस्ट्रेशनला आत्तापर्यंत आमच्याकडे अक्षरशः आलेले आहेत. फक्त आम्ही त्यांना फक्त फॉर्म आम्ही गुगल फॉर्म रिलीज केला आपल्याकडे त्याच्या एंट्री देणं चालू होतं.